आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय ग, तुला भी फुगडी खेळायची होय? फुगडी नाही, चुगली करायची आहे. चल तिकडे सांगते. असं काय झालं? अग त्या करीनाची लक्षणं मला काय चांगली दिसनात बघ. बघितलंस ना तुझ्या नवऱ्याच्या भोवती 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 कसा पिंगा घालत होती ते. ह्याच्यासाठी बोलवलं मला तू इथं? अगं ती पोरगी तुझ्या नवऱ्याला ना. अगं तसं काय बी नाही. अगं ते लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि तिच्या मनात बी तसलं काय बी नाही. अगं अगं सगळ्यांची मन तुझ्यावानी चांगली नसत्यात ग. असं बघत होती बघितलंस ना असं वाटलं की तिचं डोळं खोबणीतून बाहेर पडतात आता. बरं जाऊ दे, मी तिच्यावर लक्ष ठेवेन. मग तर झालं. आणि आता हे असं समजात न बाजूला येऊन कान गोष्टी करणं बरं दिसत नाही ना. मग चल मग. चल चल नीट लक्ष ठेव. पण अगं ठेवते म्हटलं तर. चल चल. मला एकटं भेट. लगीन पोराच झालंय. तुम्हाला काय हवंय फेर सुचायलीत? मी काय केलंय? वय अभियाची काही चाड हवाय की ते तुम्हाला झालं काय? कपस कप. मी काय म्हणत होते, मला एकटं भेट. आता बाकी पोपटील रंग ती म्हणायची. आता आहे का? तुम्ही जाणार स्नेहटेला बोलावले बाजूला आणि तुम्ही स्वतः सिद्ध कुठं पाळताय? हो काय डोकं फिरलं का काय तुमचं? मी कवा बोलावलं? मला एकटं भेट. हो लिहिलं असेल. म्हणजे तू नाही लिहिलंस वय? काय झालंय ते तरी सांगाल का? मला एकटं भेट. काय अशी चिठ्ठी कोणी टाकली माझ्या अंगावर? चिठ्ठी? मी काय म्हणतोय आता मात काय मला की नाही
एक चिट्ठी मिळाली आहे. आणि त्यावर लिहिलंय मला एकट भेट. आता मला कुणाला एकटीला भेटायचं आहे? काय झालंय काय? हाय काजी, आता तुला कोण कशाला बोलवलं एकटीला भेटायला? अग पण चिठ्ठी तर इथंच पडली ते. अग चुकून पडली असेल, चरबी तुझ्या शेजारी बसल्या ना. म्हणजे सरूसाठी आहे बाई ही चिठ्ठी. हाय काता, आपल्यात नवीन लग्न कुणाचं झालंय? सरूच. मग हो, पण लिहली कोणी? मामी, इथं मोबाईल ला नेटवर्क नाही ना, म्हणून जुनीच पद्धत वापरली आपल्या आदित्यनं. तरी म्हटल काय, इथे अशी चिठ्ठी कोण कुणाला लिहिणार ना? म्हणजे फोनचे रॉंग नंबर लागतात ते माहिती होत, पण इथं तर चिठ्ठीचा बी रॉंग नंबर लागलाय. अस कुणाला? बाबा मला नाही काही, मामीला लागलाय. मामीला मामीला. पण आधी भारी आयडिया काढलीस. सुन बाई जावा झारा, आधी जा. अरे एवढा चिठ्ठीचा गोळ कशाला घालायचा, सरळ बोलून टाकायचं ना. जा. अरे जा जावा जावा, एकांतात बसा जावा. मस्त चांदणं बी पडलंय ना. वा जावा, बसा जावा कुठे तरी. आके गप्पा मारत गप्पे आगाव आदित्य. जावा. अरे जा जा. अरे उठ की आदित्य. जा जा जा. अरे जा 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 जा. घेऊन जा तिला. काय कर्म माझ, बॉल टाकला मी आणि विकेट मिळवली ही ना. माझ्यामुळे तुम्हाला तुमचं समद काम सोडून यावं लागलं ना. सॉरी बर का त्याच्यासाठी. कस चाललंय तुमचं काम? तुम्ही म्हणाला होता ना तिकडं घर शोधताय म्हणून. तशी काही घाई नाहीये, तुम्ही ताण घेऊ नका. म्हणजे मला यायचंय तिकडं, पण एवढ्या लगेच काही घाई नाही. पुढल्या महिन्यात नेलं. अग मी प्रयत्न करतोच तिकडे घर शोधायचा. परेल खरं सांगू का, तुम्ही आलात ना त्याचं लई बरं वाटलं बघा. ऑफकोर्स मी येणार. अग जिल्ह्यात पहिली आली असतू, तुझं कौतुक करायला अभिनंदन करायला मी येणारच. शेवटी नवरा आहे ना मी तुझा. तुमची डाळ शिजली की यारे. तुमचा यो मित्र आहे ना, एकच नंबर आहे बघा. बर चला निघायचं का आता? नाही गप्पा मारायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे.
निघायचं का? वय चला. दुसऱ्यांचं बोलणं असं चोरून ऐकायचं नसतं. नाही नाही, मी आपली सहज झाली होती इथे. अच्छा, म्हणजे तू सहजच इथे झालीस, सहजच त्यांचं बोलणं तुझ्या कानावर पडलं म्हणून तू सहजच इथे थांबलीस. नाही म्हणजे अगदी तसं नाही. मग मग कसं? म्हणजे अशा वेळी हिरो हिरोईन काय करतात ते सिनेमात बघितलंय मी, पण खरं कपल कसं बोलतात ते माहित नव्हतं ना, म्हणून ऐकत होते. पण का सहजच? म्हणजे माझ्यावर अशी आल्यावर कसं बोलायचं काय बोलायचं ते माहित नव्हतं ना, म्हणून ऐकत होते. पण अशा वेळी फक्त बोलत नाहीत, माहित आहे ना. चला करा सुरू आणि पोटभर जेवा बर का. सरीच काय बाई, गप्पा मारूनच पोट भरला असेल. मालती गप की. वा मस्त झाले बर का पोपटी, एक नंबर. थँक्यू बर का मला इथे बोलवल्याबद्दल. आओ थँक्यू आमच्या सुनबाईंना म्हणा, त्यांच्यामुळे ही समजा आले जुळून. हे बाकी खरंय बर का, इतक्या लवकर समजेसनी परत भेटायचा योग आला का नाही ते सुधीरमुळेच आलाय. मला ना जेवण सुरू करायच्या आधी थोडस बोलायचं होत. सॉरी पण मी आधीच सुरू केलं, आधी जरी सांगायचं ना. तुम्ही खाता खाता ऐका की. काही नाही, मला सुंदरीचं ना कौतुक वाटत, म्हणजे ना ती कधी कॉलेजला गेली ना, कोणचा क्लास लावला ना, कोणी शिकवलं, पण एकलव्यासारखा स्वतः स्वतः अभ्यास करून तिने जी एस संपादन केलं का नाही त्याला तोड नाही. सुंदरी बाळा तुझं खूप मनापासून अभिनंदन बर का, अशीच लई लई मोठी हो. कायम त्याच्या शिक्षणाला विरोध केला, निस्ता विरोध नाही केला, तर ती शिकते आहे हे कळल्यावर आई असून बी बहिरावानं वागले मी. पण आज तिनं मला चुकीचं ठरवलं आणि याचा लई आनंद आहे मला. जलंबर असं चुकीचं ठरव मला. कलेक्टर इन झाल्यावर मला तुझ्या लाल दिव्याच्या गाडीत बसवणार ना. माझा नंबर पहिला आहे, मी बसणार आहे आदितीच्या गाडीत, कारण मला आधीच माहित होत की माझी सरी काय चीज आहे ते. माझ्यासाठी ती आज बी कलेक्टरीन आहे. मला जे आधीच कळलं आहे ते समजा जगाला कळावं म्हणून ती असले परीक्षा बिरीक्षा द्यायला लागली. आमचं भाग्यच आहे की सर्व आमच्या घरात आली. नुसती हुशारच नाही बर का तुमची लेख, लई मोठ्या मनाची आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. अहो तुम्ही आमच्याकडून काय बी न घेता एवढी मोठी संपत्ती आमच्या नावावर केली ना, फार श्रीमंतच करून टाकलंय तुम्ही आम्हाला. आजोबा आजोबा मी पूर्ण अधिकार दिलेला नाही बर का आमच्या संपत्तीवरचा. ए मामडा तुझं का तोंड शिवले अस, आणि मगाशी तर मगाशी मगाशी काय काय नाही मामड्या. अरे बोल की, सगळीच तुझ्या बायकोच कौतुक करत्यात आणि तू अस तोंडात मारल्यावानी चेहरा का केलायस रे. ए चिमणे तुझं तोंड बरंच चुरुचुरू चालायला लागलंय ग,
जरा डोकं कसं चालवायचं ना हे तुझ्या मैत्रिणीकडून शिकून घे की नाही. आणि खरंच जेव्हा मी सुंदरीच्या रिझल्टची बातमी ऐकली ना मला खरंच खूप आनंद झाला होता. खरंच एवढा मोठ्यानं ओरडला ना फोनवर माझ्या तर कांठायाच बसल्या. आय एम सो लकी. सुंदरी माझी बायको आहे. सुंदरी कॉंग्रॅच्युलेशन्स. वहिनी यू आर सिम्पली ग्रेट. खरंच तू कलेक्टर झालीस ना की मला तुझा पीए म्हणून ठेवायचं बरं का. तुमचं कोणाचं माहीत नाही पण मी ना एक घास खाल्ल्यामुळे माझ्या पोटातले सगळे खावे जागे झालेत आता. हो मग करा की सुरू. वाट कोणाची बघताय. करा सुरू. करा सुरू करा. बाबा बाकी काय बी म्हणा पण पोपटी एकदम झाक झाली बघा. बर काय पान बीन खाणार का. हा नाही नाही नको नको पान. एक मिनिट आलोच. एक मिनिट बघ बाबा दरवर्षी पोपटी झाली पाहिजे बघा. अहो आता तुम्ही नियोजन करा की दरवेळेला आम्हीच करायचं का. हा करणार की तुम्ही बकस्त सांगा केलं नियोजन. हा बोल. हॅलो आधी निघालास का. अनु अगं एक दिवस म्हणाला होतो ना मी. झाला की मग एक दिवस. आणि तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला उद्या सकाळी केटरिंग वाल्याकडे जायचंय. हो मी निघतोय थोड्या वेळात. आधी तू टांग नको देऊस. हा उद्या सकाळी तू माझ्यासोबत यायचंयस कंपल्सरी. हो बर चल ठेवतो बाय. आधी लव यू. मी टू. हे बाकी जावं बापू एक नंबरच बोलला तर. बाबा मला जरा निघावं लागेल. झालं बघितलं का आईबापांच्या उपकारासाठीच येतोय. लग्न झाल्यावर सुधारलं असं वाटलं होत पण नाही. आता सकाळी निघी लवकर उठून. आता रातच्याला कशाला जायलायस. आई अगं मला नाईट ड्रायव्हिंगची सवय नाहीये का. आणि महत्वाची मीटिंग आहे जावं लागेल. अरे हो जा तू. आम्ही नाही म्हणत नाही पण मीटिंग थोडी पुढे ढकल आणि सकाळी लवकर निघ. अहो बाबा तसं नाही करतायत. अहो क्लायंटच्या वेळेप्रमाणे ऍडजस्ट करावं लागतं. आणि आता हे काम सोडणं मला परवडणार नाही कारण तिकडे नवीन घर घ्यायचंय संसार उभा करायचा आहे नवीन. अहो बाबा जाऊ दे की तसली. आता तुम्ही बोलावले बोलावले लगोलग आला का नाही तो. मग झालं तर आदित्य राव तुम्ही निघा लागा तयारीला. उभा उशीर नको. बर आता दोन चार दिवस राहिल्याशिवाय कुणी बी जायचं नाही बरं का. नाही बाबा मला पण निघावं लागेल पण मला थांबल की. ओ मला मी थांबू देईल की. हा गो नाही ग बाई यांच्या जेवणाचे आबाळ होईल. मला जायला पाहिजे यांच्या बरोबर. अहो काय सगळे जण जायला निघाला वे. आजी अहो तुम्ही तरी समजी थांबा. हे मंगल हा म्हण की. हो मामी काय तुम्ही. अहो आज तू देत की थांबा ना. आम्हाला बी बरं वाटल. वय आहे थांबा की ग माझ्यासाठी. बर सर जा बघ वाटत त्याला काहीतरी खायला बांधून दे. चय थांब मी भरते तुम्ही बाकी सामान भरा. नाही नको. तुमची मीटिंग पोस्टपोन नाही का करताय ना. नाही म्हणजे एवढ्या रातच्याला कशाला जायचं ना. अगं मला सवय आहे नाईट ड्रायव्हिंगची
शिवाय मला काही होणार नाहीये. अहो काय बी काय बोलताय, मी असं कुठं म्हणले? अगं मी कुठे काय बोलतोय, तूच म्हणतेस रात्रीचं ड्राईव्ह करायची गरज आहे का वगैरे. रात्री ड्राईव्ह करताना झोप लागेल, ऍक्सिडेंट होईल, हाच कन्सर्न आहे ना तुझा? हा म्हणजे अगदीच तसं नाही, पर तुम्ही जाऊस तर समन्यांच्या जीवाला घोर लागणार ना, म्हणून म्हणत होते. तू या घरात नवीन आहेस, बाकी सगळ्यांना याची सवय. मी बऱ्याचदा रात्री येतो जातो, आई बाबांना माझ्या अजिबात काळजी वाटत नाही, त्यामुळे त्यांच्या जीवाला घोरही लागणार नाही. आणि तूही काळजी करू नकोस, माझे डोळे घुबड्यासारखे मला रात्री स्पष्ट दिसता. आणि हो, तुझं अभिनंदन करायचं राहिलं.